हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण हराभरा कबाब कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत. इथे मी पाणी बॉईल करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 200 ग्रॅम पालक टाकून आपण ब्लांच करून घेणार आहोत. ही पालकाची पानं आपण 2 ते 3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे, नाही तर पालकाचा हिरवापणा जो असतो तो कमी होतो. दोन मिनटं झालेली आहे, आता आपण गॅस बंद करून ही पानं काढून घेणार आहोत. सगळी पानं काढून घेतल्यानंतर त्यावर आता आपण थंड पाणी ओतून घेणार आहोत, म्हणजे ते ओव्हर कुकही होणार नाही आणि पालकाचा हिरवा जो कलर आहे तो मेंटेन होण्यास मदत होईल. त्यानंतर आता आपण पॅनमध्ये 1 चमचा तेल घेणार आहोत. त्यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे आहे, 1/2 चमचा जिरे आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा टाकून हे आपण छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकतात. मिरचीही छान परतवून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण 1/2 कापून घेतलेली सिमला मिरची टाकून घेणार आहोत आणि छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेणार आहोत. ¼ कप बीन्स टाकायचे आहेत, 1/4 कप वटाणे घेणार आहोत. हे सगळं आता आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित अशा सॉफ्ट झाल्या पाहिजे. आपले व्हेजिटेबल सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण जो ब्लांच केलेला पालक होता तोही टाकून घेणार आहोत आणि यातलं पाणी जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत परतवून घेणार आहोत. आपले व्हेजिटेबल व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत. हे थंड झाले की आपण मिक्सरच्या ग्राइंडिंग जारमध्ये टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत. जाडसर अशीच पेस्ट करून घ्यायची आहे. आपले व्हेजिटेबल्स थंड झाले आहे, ते आपण मिक्सरच्या ग्राइंडिंग जारमध्ये टाकून पेस्ट करून घेणार आहोत. इथे आपली जाडसर अशी पेस्ट रेडी झालेली आहे. चला तर आता आपण डो तयार करून घेणार आहोत. इथे मी 2 मोठे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती तीही टाकून घेणार आहोत. पाव चमचा हळद टाकायची आहे, 1/2 चमचा लाल तिखट. ऑलरेडी आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचं आहे. 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा आमचूर पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/4 कप ब्रेड क्रम्स टाकून घेणार आहोत. इथे बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम्स ऐवजी 3 चमचे भाजून घेतलेलं बेसन टाकलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपण व्यवस्थित मिक्स करून याचा सॉफ्ट असा डो तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपला डोही रेडी झालेला आहे. चला तर आता आपण यामधून कबाब रेडी करून घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि जेवढा साईजचा कबाब हवा आहे तेवढा गोळा तोडून आपण कबाबला शेप देऊन घेणार आहोत.
इथे आपला कबाब शेप करून झालेला आहे, त्यावर आता आपण काजूचा एक तुकडा लावून घेणार आहोत। आपला एक कबाब रेडी झालेला आहे। याच पद्धतीने आता आपण बाकी सगळे कबाब रेडी करून घेणार आहोत। खूप झटपट व मस्त अशी ही रेसिपी बनते। जोपर्यंत आपले कबाब रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून ऋतूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे आपला सेकंड कबाबही रेडी झालेला आहे। सगळे कबाब आता आपण याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे कबाब रेडी झालेले आहेत। हे आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी थोडं ऑइल घेतलेलं आहे। ऑइल थोडं गरम झालं की त्यावर आपण हे कबाब ठेवून घेणार आहोत आणि शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे कबाब तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्रायही करू शकतात, पण इथे लेस ऑइलमध्ये बनवायचे आहे म्हणून मी शॅलो फ्राय करणार आहे। कबाबमध्ये असणारे सगळे इंग्रेडियंट्स ऑलरेडी कुक्ड आहे, त्यामुळे आपल्याला हे कबाब जास्त कुक करायचे नाही आहेत, फक्त गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता तिथे एका साईडने आपले कबाब छान क्रिस्पी झालेले आहेत, दुसऱ्या साईडनेही आपण असेच कबाब गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी करून घेणार आहोत। आपले कबाब दुसऱ्या साईडनेही छान असे गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झालेले आहेत। हे आता आपण प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करणार आहोत। खूप मस्त चविष्ट व अगदी हेल्दी असे आपले कबाब एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।